अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अल्पसंख्याक मंत्री आमदार नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू आहेत। नवाब मलिक यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाई विरोधात जामनेर शहरात देखील जामनेर तालुका महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरातील नगर परिषद चौक येथे रस्ता रोको आंदोलन केले। तसेच नगर परिषद ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून नायब तहसीलदार चैताली दराडे यांना निवेदन देण्यात आले। अल्पसंख्याक मंत्री आमदार नवाब मलिक साहेब यांच्या घरी 4:30 वाजता ईडीचे काही अधिकारी जाऊन तो छापा घातला। कुठल्याही प्रकारचा समज नाही, कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आणि त्यांना 7:30 वाजता कार्यालयात आणून 8 तास त्यांची चौकशी केली आणि त्यांना ईडीच्या माध्यमातून गुन्हा दाखल करून पीएमएल कोर्टामध्ये काल त्यांची कोठडी घेण्यात आली। त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते, दिगंबर दादा असतील, काँग्रेसचे शंकर पैलवान असतील, आमचे माधव भाई, बँकेचे डायरेक्टर नाना राजमल, किशोर भाऊ, कैलास माळी, सर्व कार्यकर्ते मिळून हा निषेध, जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। ज्या पद्धतीने केंद्रातलं भाजप सरकार वागत आहे, हरियाणातलं उदाहरण घ्या, काश्मीरमधलं उदाहरण घ्या, राजस्थानमधलं उदाहरण घ्या, पश्चिम बंगालमधलं उदाहरण घ्या, छत्तीसगडमधलं उदाहरण घ्या, जिथे जिथे भाजप विरहित सरकारं राज्यामध्ये आहेत त्या त्या ठिकाणी राजकीय नेत्यांना सत्ताधाऱ्यांना ईडीच्या सीबीआयच्या माध्यमातून जो त्रास दिला जातोय, गुन्हा नाटवा, त्याचा आम्ही निषेध करतोय। आणि या निषेधाखातीर आज या जामनेर शहरामध्ये आम्ही
आमचा आक्रोश तिचा संताप आणि महाविकास आघाडी सरकारची एकजूट ही दाखवण्याचा प्रयत्न आपल्या समोर केलेला आहे. आम्ही पुन्हा एकदा त्रिवार या घटनेचा मलिक साहेबांवर झालेल्या कारवाईचा निंदनीय शब्दात त्रिवार निषेध करतो, केंद्र सरकारचा निषेध करतो. ज्या त्यांच्या ईडी सीबीआय या ज्या यंत्रणा त्यांचे कार्यकर्ते म्हणून जमलेले त्यांचाही आम्ही धिक्कार करतो. आणि नवाब मलिक साहेब अजून पारिका पारी केल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या वेळेस सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न आघाडीतल्या नेत्यांनी केला त्या त्या वेळेस त्या नेत्यांवर ईडीचा आणि सीबीआयचा दाब दाखवून गुन्हे खोटे दाखल करून त्यांना गप्प बसवण्याचं काम केलं. मागच्या काळातलं जर आपण छगन भुजबळ साहेब आदरणीय आमदार छगन भुजबळ साहेबांचं उदाहरण पाहिलं, 2.5 वर्ष जेलमध्ये त्या माणसाला आमच्या नेत्याला टाकलं, शेवटी कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिली, तरी या केंद्र सरकारला काही लाज वाटत नाही. खोटे नाटे गुन्हे दाखल करून सातत्याने मंत्र्यांना काम करू द्यायचं नाही, आपल्या भोवती तेवढं ठेवायचं, सामान्यांचे प्रश्न सुटू द्यायचे नाही, अनेक प्रश्न प्रलंबित ठेवायचे. आणि मंत्र्यांच्या मागे खोटा नाटा सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशीचा शिसेमारा चालू ठेवायचा. देशात महागाई वाढते, बेरोजगारी वाढते, याच्याकडे केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आम्ही या केंद्र सरकारचा, मोदी सरकारचा, अमित शहा सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो की त्यांनी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, विकासाचं राजकारण सुरू केलं पाहिजे. धन्यवाद. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे नेते नवाबजी मलिक साहेब, राज्याचे मंत्री, अल्पसंख्याक माणसावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडीतर्फे जो आज मोर्चा वगैरे रस्ता रोको आंदोलन जे केलेलं आहे, असं हे भाजपाच्या लोकांच्या आणि मोदीच्या डोक्यात खिळे पडलेलं राहतं आहे. पंतप्रधान आहे देशाचा, या माणसाचं डोकं ठिकाणार नाही. ईडीचा वापर करून सर्वांवर मंत्र्यांवर महाराष्ट्राचा रंजात असतो. जिथे जिथे भाजप सरकार नाही त्या ठिकाणी मंत्र्यांवर, मुख्यमंत्र्यांवर, कार्यकर्त्यांवर कायम या लोकांनी अन्याय केला आहे. आतापर्यंत झालेला अन्याय आता इथे पुढे सहन होणार नाही. या नेत्यांनी विकास करावा, त्यांना विकास माहीत नाही. विकास माहीत नसून फक्त आले आले गेले की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नेता असो, काँग्रेसचा असो, सेनेचा असो की लालू प्रसादसारखा माणसा नेता असो, अशा लोकांवर कारवाई करण्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही. विकास त्यांना माहिती नाही. विकासाची गंगा आणणारे लोक किंवा आम्ही राज्यामध्ये देशामध्ये चांगले दिवस आणणार असे म्हणणारे त्यांना काय बोलावं काय सांगावं हे समजत नाही. माझं एक चाललेलं आहे हे आता संहितामुळे कधी खपून घेतलं जाणार नाही. आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बाबा नाना पटेल साहेब, आपले अजितदादा पवार साहेब, शरद पवार साहेब, शिवाजी ठाकरे साहेब यांच्या आदेशामुळे हे आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. तालुक्यातील नेते संजयदादा असतील, निखेदादा असतील, शिवसेनेचे कैलास माडी असतील, सर्व नेतेगणांमार्फत हे आंदोलन आम्ही आज शेती करायला प्रयत्न करत आहोत. त्याच्यापुढे जर असं जर चाललं त्याच्यापुढे आम्ही उपासनाला बसल्याशी राहणार नाही, असं खपून घेणार नाही. महाविकास आघाडीतर्फे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवाब मलिक साहेब यांना ईडीने कारवाई केलेली आहे. तर ही वास्तविक पाहता हा लोकशाही झाल्यासारखं आम्हाला वाटतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खरं बोलणं तर या भाजपा नेत्यांना निश्चित होतात. आणि खरं सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की भाजपाचं हे सुरबुद्धीचं राजकारण सुरू आहे. या सुरबुद्धीच्या राजकारणामुळेच त्यांनी जे नेते त्यांच्या पक्षात गेले ते त्या तांदुळासारखे होतात. आणि जे नेते खरं बोलतात त्यांच्या विरोधात कटकारस्थांची धूम काढतात, त्यांच्यावर ईडी लावतात, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करतात, याचा आम्ही राष्ट्रवादी परिवारातर्फे जाहीर निषेध करतोय. हा निषेध फक्त राष्ट्रवादीचा नसून महाविकास आघाडीचा आहे. कारण नुकतंच आमचे आदरणीय शरद पवार साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील आणि काँग्रेसचे नेते असतील यांची सगळ्यांची मीटिंग झाली. या मीटिंग बैठकीमध्ये सगळ्यांनी एकजुटीनं आमचे नवाब मलिक साहेब आहेत त्यांच्या पाठीचे सगळेजण खंबीरपणे उभे आहे. आणि आम्ही महाविकास आघाडीकडून या ईडीचा जाहीर निषेध करत आहोत. ईडी झाली नवाब मलिक, तू मागे वळव.
या बातमी तिथे थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.